सर आने हैं, खूब खूब स्वागत सर। सर गावातली जी बाकी हाऊ सर सिनेमाचे प्रोड्युसर राजेंद्र सर आणि लालाभाई यांनाही विनंती करायचं, त्यांनी कृपया मंचावर यायचंय। विशाल सर तुम्हाला विनंती करेन, त्यांनीही मंचावर यायचंय। मुलांनो या, पार्थ रितिका प्लीज। श्रीकांत यादव यांनाही विनंती करेन, त्यांनी कृपया मंचावर यायचंय। याशिवाय सिनेमात संतोष जुवेकर, वैभव मांगले, भाऊ कदम, शर्वरी चमेली, हो भाई गणेश आचार्य सर सुद्धा आलेले, त्यांनाही विनंती करेन, त्यांनी कृपया मंचावर यायचंय। मगाशी तुम्ही हे गाणं बघितलं सनी देओलने, सुरेश जी सचिन तुम्ही याच्यात आम्ही जे गाणं दाखवलं सनी देओल, सनी येऊन गेले तर त्यांनी सनीशी येऊन गेल्या, त्यांनी जे त्यांचं गाणं आम्ही दाखवलं तर ते गणेशजींनी कोरिओग्राफ केलेलं आहे। आपलं म्युझिक नाव झाल्यानंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देतो। आता सिनेमाचा ट्रेलर जर आपण पाहिला तर तुम्हा दोघांनाही मला या सिनेमाविषयी तुम्ही काय शुभेच्छा द्याल ते विचारायचं। नमस्कार म्हणजे सर्वात प्रथम मी खूप शुभेच्छा देतो अवधूतला आणि देवरुखकरांना आणि शिंदे फॅमिलीला आणि या सगळ्या मुलांना। खरं म्हटलं तर मी सनी लिओनला जवळनं बघायला आलो होतो, त्याच्यामुळे ड्रायव्हरला खूप शिव्या खायला लागल्या। असो असं कोणतरी म्हणतात, पण ही जी कन्सिस्टन्सी आमच्या चिरंजीवांची अवधूत गुप्त्यांची आहे ते बघून मला खूप आनंद होतो। आणि जे जे काय केलं त्यांनी त्या वयात ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो ह्या सिनेमा। आम्हालाही आमचे दिवस आठवतील सिनेमा बघता बघता। पण एवढं उघड बोलता येत नव्हतं, निदान ऐकायला तरी मिळेल। मी खूप शुभेच्छा देतो आणि हा सिनेमा खूप जोरदार चालेल याची मला पूर्ण खात्री आहे। गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो सुपर डुपर हिट म्हणून। आणि मला वाटतंय पॅन्टला आणखी चार पाच पैसे ठेवायला चेंज लावून ठेवते अवधूत गुप्ते, मोजायला पाहिजे तर मी येईन बरोबर। विश यू ऑल दी बेस्ट सनी देओनी, आय मिस यू। फक्त अवधूतमुळे अवधूतच्या ठिकाणी दुसरा असतो तर मी नसतो आलो। माझ्या सदिच्छा शुभाशीर्वाद या संपूर्ण निर्मितीला। अवधूतनी नेहमीच जे काही प्रेझेंट केलं ते अत्यंत दर्जेदार आणि सुंदर केलं। जे काही तो प्रेझेंट करतो ते त्या प्रेझेंटेशनच्या पद्धतीनंच करतो, तर त्यामुळे या पिक्चर बद्दल मला कॉन्फिडन्स। पर्टिक्युलरली बॉईज हा सब्जेक्ट हा सगळ्यांनाच आपला असा वाटणार आहे। मुलं ही नादिष्ट असतात आणि तो आड असतात आणि ते त्यांनी ते तसं असावंच, कारण त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकार असं मला वाटतं। जिल्बीसारखी सरळ असतात,
माझ्या आईने कंप्लेंट माझ्याशी बघ खूप केली होती माझ्या लहानपणी तिची तिला आवड होती की तिचा मुलगा खूप दांडगट असावा त्याचे कंप्लेंट घेऊन लोकांनी आमच्या घरी यावं आई आली वगैरे कोणी आलं नाही तर तिला नेहमी त्याचा त्रास व्हायचा की असं का म्हणजे माझ्या मुलांनी एखादी काच फोडावी किंवा काहीतरी कोणाचं काहीतरी काहीतरी करावं आणि त्याचे लोक माझ्याकडे यावं पण कोणी आलं नाही कारण तेव्हा मी खूप सरळ होतो मुलं कशी जेव्हा जेव्हा मोठी होतात तसे तसे सुधारतात म्हणजे बदल होतो तसाच माझ्या तसा माझ्याही झाला पण फक्त तो थोडासा उलटा आहे पण हे जे काही आहे मुलं यांना मुलींना सतवायला खूप आवडतं या वयात काहीतरी घालेलं काहीतरी असं बोलून मग ते पाली असो किंवा झुरळ असो किंवा ती गुमाशी असो हे ह्याबद्दलचं टॉपिक मुलींबरोबर करताना आणि त्या ए आ वगैरे हे सगळं करताना त्यांना मुलांना खूप आनंद होतो परत त्यांना ए तुझं वय नाही करायचं हे ऐकायला अजिबात आवडत मला अजूनही आवडत पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत गमती जमती छोट्या छोट्या प्रत्येकाला आयडेंटिफाय करण्यासारख्या त्या मला या चित्रपटात दिसतात आणि त्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स आहे या चित्रपटाबद्दल अवधूतनी सुद्धा काहीतरी समजबूज के त्यांनी हा निर्णय घेतला असेल या पिक्चरला प्रेझेंट करायचा कारण त्याचेही नाव त्यांनी जे कमवलेले आहे तेही या चित्रपटाला लागलेलं आहे त्यामुळे या चित्रपटाचा दिग्दर्शक हा नव्यानं सुरुवात करतो त्याच्या करिअरची आणि हा विशाल फक्त विशाल नसून नव्या पिढीची मशाल आहे असं मला वाटतं त्याला भरभरून शुभाशीर्वाद मी देतो फक्त त्यालाच नाही तर या चित्रपटात काम करणारे कलावंत गायक आणि सगळे टेक्निशियन्स जे कोणी या चित्रपटाशी निगडित आहेत त्या सर्वांना जे माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना शुभाशीर्वाद देतो आणि जे समवयीन आहेत किंवा माझ्यापेक्षा मोठे असतील त्यांना शुभेच्छा देतो ऑल द व्हेरी बेस्ट बॉईज बॉईज विल बी ऑलवेज बॉईज खूप खूप धन्यवाद आता आपण पण फार धमाल गाणं होतं आम्ही पाहिलंय मला फक्त सुरेशला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की जाताना निदान जुहू वरून जा सनी देओलला तरी भेटून जा लेका मी जुहूलाच राहतो थोडस अजून पुढे जायला लागेल तुला सनी देओलकडे जायला म्हणून गणेश सर अरे इतकं छान गाणं आम्ही पाहिलं मगाशी नमस्कार सगळ्यात पहिलं तर मी शिंदे साहेब अवधूत आणि विशालांना खूप खूप शुभेच्छा देतो बॉईज हा पिक्चर मला जे विशालने सांगितलं त्यापेक्षा चित्कार वेगळा आहे म्हणून मी हा गाणं केलं सनीचं आणि ऑल द बेस्ट बॉईज चित्का चित्का मॅडम तुमची फार महत्त्वाची भूमिका आहे ऐकायला आलं तुमच्याकडून खूप निवडक मराठी चित्रपट मी करते आणि मी हा सिनेमा करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे विशाल देवकर कुठल्याही दिग्दर्शकाचा डेब्यू सिनेमा मी कधीच नाही म्हणून सांगत नाही त्याचबरोबर विशालचा विश्वास आणि स्क्रिप्टवर त्याचं काम हे पहिल्या म्हणजे मला ऐकवलेल्या पहिल्या ग्राफमध्येच कळलं होतं ऑफकोर्स अवधूत गुप्ते हॅज अ व्हेरी बिग रोल टू प्ले इन सचिनजी म्हणाले तसं अवधूतचा इंटरेस्ट या सिनेमातला मला फार उशिरा कळला पण येस विशाल देवरुखर इज द सोल रिझन असं मी म्हणेन आणि मला खूप आनंद आहे की मी हा सिनेमा गेला विशाल थँक्यू फॉर दिस थँक्यू सो मच आणि मला वाटतं बाकीच्या काही बोलायची काही गरज नाही पार्टचं वगैरे काम आपण सिनेमामध्ये बघणारच आहोत तो त्याच्या अभिनयातच बोलतो आता आपण इथे ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च करूया थोडा घ्या ना थोडा हां ओके ओके बाबा कॅमेरा येतो
आठ सप्टेंबरला बॉईज हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. सर्वांनी आवर्जून पाहायला जायचंय. हा कार्यक्रम आपल्या इथे संपन्न झालेला आहे. यानंतर आपण कॉकटेल आणि डिनर पार्टी यानंतर कॉकटेल आणि देवा 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 एक नंबर गाणं. इकडे बघा ना सर, सेंटर बघा. दोनदा सिरी ओपन होते त्याचा एक मी रिझनिंग फक्त देतो की या चित्रपटामध्ये बाकी सगळी गाणी जी आहेत तो ओव्हरऑल अल्बम हा झी म्युझिकवरती रिलीज होतोय. परंतु तुम्ही मगाशी जे सनीचं गाणं ऐकलं ज्याच्यामध्ये कुठं कुठं जायचं हनीमूनला अशी जुन्या गाण्याची एक लाईन वापरली, त्यामुळे त्या गाण्याचे राईट्स हे सारेगमा म्हणजे पूर्वीची एचएमए आताची सारेगमा जी कंपनी आहे त्या सारेगमा कंपनीकडे ते आता राईट्स गेलेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या फॉर्मॅटवरती त्यांच्या वेबसाईटवरती त्यांच्या कॉन्टेंट म्हणून तो रिलीज होतोय. म्हणून आपण दोनदा हे सिरीज ओपन करतोय. हिरोईनला हिरोईन आपण सनीने परफॉर्म केलेलं गाणं पुन्हा एकदा पाहूया. कुठे कुठे जायचं हनी मुलगा थँक यू सो मच. फक्त सारखं फक्त सारखं होतो सर. तुम्ही या कौस्तुभ आणि जनार्दन दोघांनी मंचावर यायचं. इथे समोर अमित सर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण कुठं कुठं जायचं आणि